नागरिक अधिकार मंचचे समीर पठाण आणि त्यांचे वडील शफी पठाण तसेच कार्यकर्त्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल करण्यात आलेले गुन्हे हे मला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न असल्याचं समीर पठाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. अशा परिस्थितीत मे सेशन कोर्टात त्यांना नुकताच जामीन मिळाला असून त्यांनी आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलंय. गेल्या अनेक वर्षापासून पठाण कुटुंबीय कोंढवा भागात सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रसर असून गेल्या काही वर्षांपासून त्यांनी नागरिक अधिकार मंचच्या वतीने सामाजिक कार्याची चांगली सुरुवात देखील केली आहे. त्यांनी नागरिकांच्या तक्रारीवरून अनधिकृत बांधकामे, नाले बुजवणे, डीपी रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, धोकादायक अनधिकृत इमारती अशा विविध बेकायदेशीर गोष्टींविरुद्ध आवाज उठवला असून वेळोवेळी त्याला विरोधही केलाय. मी प्राध्यापक शफी पठाण, माझा मुलगा समीर पठाण हा नागरिक अधिकार मंच आणि हिंदू मुस्लिम एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 10-12 वर्ष तो सामाजिक कार्य करीत असतो. मी राहत असलेला भाग पारगेनगर कोकळेमाळा, या ठिकाणी आमचं कुटुंब गेली 75 वर्षापासून कोंढव्या भागामध्ये राहत आहे. मी सुद्धा विविध सामाजिक धार्मिक स्थळांचा एक सामाजिक कार्यकर्ता असून अध्यक्ष म्हणून गेली मी 40 वर्ष कार्य करीत आहे. आम्ही कोंढवा ही आमची जन्मभूमी, कोंढव्याच्या मातीत आम्ही जन्म घेतला आणि कोंढव्यासाठी आम्ही काहीतरी करावं म्हणून मी सुद्धा बरेचसे सामाजिक कार्य केलं. कोंढवा खुर्द ग्रामस्थांनी मला कोंढवा भूषण म्हणून पुरस्कार दिला. माझ्या पावलावर पाऊल ठेवून माझा मुलगा समीर पठाण हा गेली 10-12 वर्ष कार्य करत होता आणि लोकांच्या सेवेसाठी तो सदैव उपलब्ध होत होता. लोकांच्या आडी अडचणी तो सोडवत होता, मग त्या नागरी सुविधा असतील, शैक्षणिक असतील, क्रीडा असतील, आणि त्याच्या कामाच्या पद्धतीमुळे युवकांची त्याने एक फळी निर्माण केली होती. आणि तो कोणत्याही राजकीय पक्षाचा सभासद नाही आहे, तो एक सामाजिक कार्य म्हणून तो करत होता. आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेमध्ये लोकांचा आणि रहिवाशांचा एवढा रेटा त्याच्या पाठीमागे वाढला की तुम्ही सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढवली पाहिजेत लोकांच्यासाठी, रहिवाशांच्यासाठी, या भागाच्या विकासासाठी. आणि म्हणून तो गेली 1-1.5 वर्ष जोमाने कार्य करीत होता. काही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना नकोसं वाटलं, त्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात आल्यामुळं या युवकाला कसं तरी अडकवलं पाहिजे म्हणून एक षडयंत्र सुरू झालं. अनाधिकृत बांधकाम करणारे, त्यात अनाधिकृत व्यवसाय करणारे यांना, यांच्यामध्ये यांचं पार्टनरशिप आहे राजकीय लोकांचं, या सर्व मंडळींनी षडयंत्र करून 3 एप्रिल ते 30 एप्रिल 27 दिवसात 4 खंडणीचे गुन्हे माझ्यावरती 3 आणि मुलावरती 4 आणि त्याच्या कार्यकर्त्यावरती त्यांनी गुन्हे दाखल केले. वास्तविक मी सांगतो, गेली 75 वर्ष माझ्या कुटुंबावर किंवा माझ्यावरती एक NC सुद्धा कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की आम्ही हे सामाजिक कार्य करणारे कुटुंब आहोत. आणि यापुढं मी सर्व युवकांना, माझ्या मुलाला सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे की नागरिकासाठी तू झटत राहा, लोकसेवेसाठी तू झटत राहा, पदं येतील पदं जातील, मात्र काहीतरी आपण कोंढव्या गावाचं आपलं देणं आहे. तर या ठिकाणी 75 वर्षाचं आमचं कुटुंब आहे आणि म्हणून मी सर्व युवकांना, नागरिक अधिकार मंचाला किती गुन्हे आमच्यावरती दाखल व्हा, आमचं कार्य राहत राहणार आहे. फक्त मला शासनाला एवढीच विनंती आहे की जे काय गुन्हे दाखल होते त्याची सखोल चौकशी करावी. हां, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि सर्व हितचिंतकांना मी शुभेच्छा देतो की पुन्हा एकदा नागरिक अधिकार मंच आणि माझा मुलगा ह्या देशसेवेसाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, लोकांच्या हितासाठी कार्यरत राहील. मी समीर शफी पठाण, आज आम्ही पत्रकार भवन या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत. त्याचं मूळ कारण असं की कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये मागील 27 दिवसांमध्ये माझ्या विरुद्ध व माझे वडील प्राध्यापक शफी पठाण यांच्या विरुद्ध 3 आणि 4 असे खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि माननीय सेशन कोर्टाने त्या 4 गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन हे मंजूर केलेला आहे. आणि
काही राजकीय षड्यंत्राने अनधिकृत काम करणारे बांधकाम करणारे लोकांना हाताशी धरून आमच्या कुटुंबावर कार्यकर्त्यांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याच्यासाठी कायदेशीर मार्गाने आम्ही न्यायालयात गेलो। तिथं मेरिटवरती आम्हाला न्याय मिळाला आणि कोर्टाकडून अटकपूर्व जामीन आम्हाला मंजूर करण्यात आला। याचं मागचं कारण की मागील 10-12 वर्षापासून हिंदू मुस्लिम एकता प्रतिष्ठान असेल, नागरिक अधिकार मंच असेल, याच्या माध्यमातून कोंडवा भागामध्ये प्रचंड सामाजिक कार्य आमच्या सर्वांच्या युवाच्या हाती होत होता आणि भविष्यामध्ये देखील आमचा भाग कसा सुंदर राहील, स्वच्छ राहील, अतिक्रमणमुक्त राहील ह्याच्यासाठी तमाम रहिवासी त्या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि त्यांच्या प्रयत्नाला पाठिंबा देण्यासाठी यश मिळण्यासाठी नेहमी नागरिक अधिकार मंच त्यांच्या मागे उभा राहत होता। याची सर्वांची जे राजकीय वरद हस्त लागलेली लोक आहे या सर्वांनी राजकीय षड्यंत्र करून माझ्या विरुद्ध व माझे मित्रांविरुद्ध किंवा माझे वडील यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला यामध्ये अडकवण्यात आलं। परंतु किती जरी खोटे गुन्हे दाखल झाले तर शेवटी खरा हा सत्यच असतो, म्हणूनच आपण सत्यमेव जय म्हणतात आणि आम्हाला अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने आता परत आम्ही सर्व कार्यकर्ते परत ताकदीने जोमाने जोराने कोंडवा भागाच्या विकासासाठी तत्पर राहणार आहे, प्रयत्नशील राहणार आहे आणि याच्या पुढे देखील असाच आवाज नागरिक अधिकार मंचचा आपल्याला परत कोंडवा भागामध्ये दिसेल आणि सत्यमेव जयते एवढंच सांगतो आणि थांबतो।